नमस्कार, मी वसुंधरा शर्मा, सोलापूर। माझी हास्य कविता आहे ती। ती आयुष्याच्या या वळणावर ती मला भेटली होती। आयुष्याच्या या वळणावर ती मला भेटली होती। पाहून तिला मनामध्ये मधुर स्मृतीची चाळवा चाळव झाली। शेलाट्या बांध्याचा आता भूगोल झाला होता। लांब शेपट्यातील रुपेरी कडा इतिहासाची साक्ष दर्शवित होत्या। तिचा हात पकडून निरागस भविष्य बागडत होते। तिचा हात पकडून निरागस भविष्य बागडत होते। सुखवस्तूपणाचे सुख तिच्या अंगावरून ओसंडून वाहत होते। तिला सुखी पाहून मनोमनी आनंदित झालो होतो। तिला सुखी पाहून मनोमनी आनंदित झालो होतो। वर करणी हसलो तरी आतमध्ये दुखावलो होतो। तिचे रिकामे कपाळ पाहून अभावितपणे जोडव्याकडे पाहिले होते। रिकामे कपाळ आणि पायात नसलेली जोडवी पाहून आशेचा अंकुर मनात फुटण्यास सुरुवात आता झाली होती। रिकामे कपाळ आणि पायात नसलेली जोडवी पाहून आशेचा अंकुर मनात फुटण्यास सुरुवात आता झाली होती। या साऱ्यांपासून अनाभिज्ञ आपल्याच आनंदात ती गुंग होती। मी मात्र चोरटेपणाने फक्त तिला निरखत होतो। मनाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या। 100% आशेला वाव होता। बाजी मी जिंकणारच होतो यशाची मला खात्री होती। इतक्यात बाळ हा तुझा मामा आहे सांगून तिनं पुरती जिरवली होती। सारी नशा खाडकन उतरली होती। परस्त्री माते समान याची खात्री पटली होती। धन्यवाद।